नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो काळी मिरीच्या लागवडीविषयी मला बरेच फोन येतात कारण त्यांना बऱ्याच खऱ्या खोट्या गोष्टींची खात्री करायची असते काळी मिरीबद्दल ऐकलेल्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांनी म ऐकलं एक की एकरी चाळीस लाख रुपये कमवा इत्यादी हो अशा प्रकारे मध्य महाराष्ट्र विदर्भातून किंवा महाराष्ट्राच्या इतर बाहेरून बाहेरील भागातूनही पण मला काही बरेच फोन येतात की काळी मिरी जर लागवड केली तर आम्हाला एकरी लाखो रुपये मिळतील का तर या व्हिडिओमध्ये आपण लागवड संपूर्ण महाराष्ट्रात होऊ शकते का ते पाहूया त्याचबरोबर आपण कमी जागेमध्ये लागवड होऊ शकते का तेही पाहूया आणि आप त्याचबरोबर आपण काळी मिरी एवढं लाखो रुपये उत्पन्न देतं का हेही बघूया मित्रांनो जेव्हा काळी मिरी सातशे रुपये किलो होती तेव्हा आपल्याला गुंट्यातून ऐंशी हजार रुपये मिळत होते म्हणजे वर्किटिकल कुंड्यांमार्फत बुशपेपरची लागवड जर आपण केली तर ऐंशी हजार रुपये मिळत होते पण आता काय झालं आता काळी मिरी झाली तीनशे रुपये किलो रेड इतका उतरल्यामुळे काय आलं बुशमेरी किंवा व्हर्टिकलमधून आपल्याला गुंठ्याला जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार रुपये मिळू शकतात पण तेवढा त्याला खर्च पण आहे तसेच बुशमेरी जर समजा जमिनीत तुम्ही लागवड केली तर दहा ते बारा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयेपर्यंत गुंठ्याला आपल्याला मिळतात जर समजा तुम्ही आपल्या बागेतील जी वायफळ झाडं आहेत त्याच्यामध्ये मूळ आहे शिवण आहे पांगेरा आहे ऐन आहे किंजळ आहे आंबा आहे नारळ आहे आणि यावर जर आपण समजा काळी मिरी जर लागवड केली आणि जर आपण समजा त्यांना चांगली वाढवली तर तुम्हाला आंतरपीक म्हणून आपणास एकरी पन्नास हजारपर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत पण आपण पन्नास नको पण निदान एक समजा आंतरपीक म्हणून जर समजा आपल्याला तीस ते पस्तीस किंवा चाळीस हजार रुपये जरी मिळाले तरी काही वाईट नाही आंतरपीकमधून जर मिळालेली रक्कम जर समजा वेलवर्गीय आपण समजा मिरी लागवड केली तर पडीक झाडावर जे आहे आपण लागवड करून झिरो बजेटमध्ये आपण काळी मिरीचं उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो कमी खर्चात व कमी श्रमात जर समजा उत्पादन द्यायचं म्हणजे घ्यायचं झाल्यास वेलवर्गीय काळी मिरी ही आपणास जास्त फायदेशीर ठरू शकते काही ठिकाणी बुश पेपरची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि आकडे इतके फुगवलेत की आता एवढी रक्कम मिळणे शक्य नाही कारण मिरीचा रेट उतरल्यामुळे आपल्याला ही रक्कम मिळत नाही आणि बुशपेपरचं थोडीशी क्रेज जी होती ती आता थोडी कमी होत चालली आहे तरी पण बुशपेपर हे वाईट नाही तुम्हाला वर्षभर उत्पन्न देतंच किंवा मिरी देतंच पण जेवढं सांगतात त्यानुसार उत्पन्न मिळत नाहीत दुसरी गोष्ट अशी आहे की बुशपेपरची समजा तुम्ही लागवड केली तर त्याला जोपासना जास्त आहे त्यामुळे त्याच्यावरचा खर्चही जास्त आहे मी पण यापूर्वी एक गुंठ्याला एक लाख रुपये कमवा हा व्हिडिओ अपलोड केला होता पण त्यावेळी सातशे रुपये किलो मिरी होता आणि नियोजन जर उत्तर उत्तम जर केलं तर तुम्हाला साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत उत्पन्न मिळतच होतं पण आता थोडंसं रेट उतरल्यामुळे ही रक्कम मिळणं थोडी शक्य नाही आहे आणि शेवटी त्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितलं होतं की योग्य नियोजन आणि जर समजा योग्य साधनाचा वापर केला आणि बाजारभाव जर उत्तर असेल म्हणजे उत्तम असेल तर तुम्हाला गुंठ्याला बुश पेपर मार्फत किंवा व्हर्टिकलमधून तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं म्हणजे चाळीस ते पन्नास हजार हे कुठे गेलेच नाहीत म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये तुम्हाला व्हर्टिकलमधून उत्पन्न मिळतंच मिळतं पण लाख दोन लाख ही जी रक्कम आहे गुंठ्याला ती थोडीशी थोडी म्हणजे काकडे फुगवलेली आहे मित्रांनो बुशपेपर सुरुवातीला पैसे मिळत होते हे खरंच आहे पण आता रेट उतर इतके पैसे मिळत नाही जसे बघा सुरुवातीला इमु पालन केलं कडकनाथ कोंबडी केली त्यामुळे लोकांनी पैसे कमावले नाही असं नाही पण नंतर ते मिळालेत का नाही प्रोजेक्ट थोडेसे फेल गेले मग आता माझा सल्ला असा राहील तुम्हाला की तुम्ही वेलवर्गीय जर लागवड केली मेरी लागवड तर तुम्ही आर्थिक फायदा देऊ शकता याचा अर्थ असा नाही की बुश पेपर नका बुश पेपर लावा पण ते जमिनीमध्ये लावा कुंड्यांमध्ये किंवा ख मोठा खर्च करून किंवा त्याला टनेल बांधून जो लाखो रुपये खर्च करतो आणि तीन ते चार वर्ष आपल्याला ते केलेला खर्च वसूल करायलाच लागतात त्याऐवजी जर समजा जमिनीत लावलं आणि साध्या सावलीमध्ये तुमच्या झाडाच्या सावलीमध्ये जरी तुम्ही लागवड केली तरी तुम्हाला उत्पादन मिळू शकतो नाहीतर जमा आणि खर्च मेळ बसणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुगवलेले आकडे पाहून जर लागवड कधीच करू नका कारण त्यामुळे काय होतं की आपल्याला हाव सुटते की आपल्याला एवढे लाख रुपये मिळणार पण ॲक्च्युली प्रत्यक्षात प्रॅक्टिकली मिळत नाहीत आणि मग आपण नाराज होतो आणि हा प्रोजेक्ट आपण फेल करतो आता आपण बघूया की ही लागवड जी काळी मिरची पूर्ण महाराष्ट्रात होऊ शकते का मित्रांनो विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही काळी काळी मिरीची लागवड करू शकताय जिथे पासष्ट सत्तर टक्के आर्द्रता म्हणजे मॉइश्चर आहे मुबलक पाणी आहे आणि अशा भागामध्ये तुम्ही शंभर टक्के लागवड करू शकताय मिरी हे बागायती पीक असल्यामुळे सावलीत पण त्याला पन्नास टक्के लागते आणि अशा भागामध्ये तुम्ही के सुपारीच्या बागा असतील नारळाच्या बागा असतील किंवा तुमच्या मध्य महाराष्ट्रामध्ये इतर झाडं असतील आणि त्याच्या मध्ये आंतरिक म्हणून तुम्ही घेऊ शकताय विदर्भात किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या इतर कुठे कुठल्याही भागामध्ये तुम्ही वेलवर्गीय ब मिरी घेऊ शकताय किंवा बुशपेपरची लागवड करू शकताय त्यासाठी तुम्हाला पाण्याचा निचरा होणारी जमीन सेंद्रिय घटक पी एच पाच पॉईंट सात ते सात असणारी कुठलीही जमीन त्याला चालू शकते ही बागायती असल्यामुळे सावलीवर विशेष लक्ष द्या सनस्ट्रोक मिळणार नाही ह्याची दक्षता घ्या आणि हे एवढं समजा केलं तर तुम्ही कुठलेही हे करू शकता लागवड करू शकताय पण त्यासाठी तुम्ही ट्रायल बेसवर किमान दहा झाडे लावा आणि एक वर्ष बघा वाढ उत्तम होते का आणि मगच जास्तची लागवड करा ज्यांच्याकडे कमी जागा असणाऱ्यांसाठी आपण वेगवेगळे प्रकारे तुम्ही सोयीनुसार आपण लागवड करू शकताय मित्रांनो आता आपण कमी जागेत वेलवर्गीय मिरी लागवड कशी करायची ते पाहूया आणि त्यासाठी वेगवेगळे नुसते किंवा साधनांचा कसा वापर करू शकतो ही जी जी पद्धत आहे ती आहे तार जाळीचा वापर करून मिरी लागवड या पद्धतीमध्ये एक इंची तार जाळीचा वापर केलेला आहे आणि लागवड केलेली आहे आणि यासाठी काय केलं की किमान कि दहा इंची ते एक फूट गोलाकार जाळी बनवली किंवा गोल बनवलेत आणि त्यामध्ये कॉयर सोडणे भुसा गांडूळ गांडूळखत माती यांचं एक मिश्रण बनवून टाकलं आणि त्याचा वापर करून त्याला आधारासाठी जाळीचा वापर केला आहे आणि त्यानुसार हे वर चढवलं आहे या पद्धतीमध्ये जाळी जर तुम्ही समजा पावडर कोठरी घेतली तर किमान ती पाच ते आठ वर्षापर्यंत स्वर टिकते तर साधी गॅल्वनेज घेतली तर तीन ते चार वर्षे टिकते अशा पद्धतीने तुम्ही लागवड करूनही तुम्ही एक व्हर्टिकल गार्डन बनवू शकता किंवा व्हर्टिकल मिरी लागवड करू शकता मित्रांनो हो, ही पद्धत जरी थोडी खर्चिक जरी असली तरी आपल्या छोट्या जागेमध्ये किंवा कमी जागेमध्ये आपण एक दोन तीन ते दहापर्यंत आपण रो उभय करून यामार्फत आपण लागवड करू शकतो किंवा आपण मिरी उत्पादन घेऊ शकतो या पद्धतीमध्ये दुसरी एक फायदा काय की तुम्हाला ग्रीनरी चांगली दिसते किंवा सूर्य प्रकाश हरी साईडने चांगला मिळत असल्यामुळे आणि त्यामध्ये आतलं मटेरियल ओलं राहत असल्यामुळे तुम्हाला सतत पाणी घालायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो ही एक पी व्ही सी पाईपचा वापर केलेली पद्धत आहे या पद्धतीमध्ये तुम्ही पी व्ही सीचा वापर करू शकता म्हणजे आपल्याकडे जर जुने पाईप जर असतील टाकऊ पाईप असतील तर त्याचाही तुम्ही वापर करू आहे कमी जागेमध्ये ही वापरू शकताय आपल्याकडे सहा ते आठ इंची जर पाईप जर पडलेले असतील किंवा जर समजा टाकाऊ असतील किंवा फुटलेले असतील तर त्याचाही तुम्ही या पद्धतीसाठी वापर करू शकताय या पद्धतीमध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही घरी किंवा तुमच्याकडे थोडीशी जागा असेल तर त्या जागेमध्ये किंवा इव्हन टेरिसवरही तुम्ही करू शकताय टेरिसवर सहा इंचाचा जर समजा मातीचा थर तुम्ही दिला तर त्यामध्ये हे असे पाईप उभे करून तुम्ही त्याच्यावर मेरी सोडू शकता म्हणजे टेरिस गार्डनिंगसाठी सुद्धा मेरी लागवड तुम्ही अशा पद्धतीने करू शकताय ही थोडीशी पद्धत थोडी खर्चिक असू शकते किंवा होते तरी पण एक दिसायला देखणी सुबक आणि मजेशीर आणि एक आनंद देणारी आहे या पद्धतीमध्ये जर तुम्ही जर बघाल तर सहा इंची पाईपला झिगझॅग पद्धतीने किंवा सरळ रेषेमध्ये आपण छिद्र देऊ शकतो हे चित्र अर्धा ते एक इंचीपर्यंत आपण मारून पी व्ही सीला जमनीत रोवून त्यावर पूर्व पश्चिम किंवा उत्तर या दिशेने आपल्याला मिरी लागवड करायची आहे म्हणजे फक्त दक्षिण बाजूने लावायची नाही दक्षिण बाजूने लागवड झाली तर सनस्ट्रोक बसतो आणि पानं पिवळी पडतात त्यामुळे तुम्हाला या तीन दिशेने लागवड करून त्याच्यावर तुम्हाला सोडायची आहेत आता त्यामध्ये काय करायचं की आता हा जो पी व्ही सी पाईप आहे या पा पी व्ही सी पाईपमध्ये तुम्हाला मटेरियल भरायचं आहे जसं मकाशी मी तुम्हाला म्हटलं की कि कोकोपीट किंवा सोडणं बारीक किसलेली सोडणं किंवा कॉयर याचं मिश्रण त्याच्यामध्ये थोडंसं गांडूळ खत किंवा लाकडाचा भुसाही वापरू शकता तुम्ही या पद्धतीमध्ये एकदा तुम्ही या पाईपलामध्ये पाणी दिलं की किमान तुम्हाला पंधरा दिवस पाणी द्यायची गरज नाही आणि फक्त वरून हळूहळू हळूहळू मुळापर्यंत ते पाणी उतरतं आणि मूळ ओलं राहतं आणि त्या छिद्रामध्ये बरोबर मुळं जातात आणि ही मुळं घट्ट पकड धरतात आतील अन्न खातात त्याच्यामुळे तुम्हाला जे खत आहे ते फक्त मुळावाटे द्यायला पाहिजे असं काही नाही तुम्ही त्या पी व्ही सी पाईपमध्ये सुद्धा तुम्हाला चिलिटेड खत असेल किंवा एन पी के द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या एका लाईनमध्ये लावल्यामुळे आपल्याला सरळ रेषे चांगले दिसतात देखणे वाटतात आणि ही जी ग्रोथ इतकी सुंदर होते त्यामुळे याच्यामधून तुम्ही उत्पादनसुद्धा घेऊ शकताय आणि एक किमान दहा पाईप किंवा एक पाच पाईप लावून सुद्धा तुम्ही करू शकताय वेगवेगळे वे, शेतकरी या प्रयोगाचा वापर एक शोभिवंतपणा आणण्यासाठी करतात आणि ही पद्धत तशी सक्सेस आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण काळी मिरी म्हणजे बुश पेपर आणि वेलवर्गीय मिरी लागवड क कशी करायची ती पाहिली ज्यांना वेलवर्गीय लागवड करायची झाल्यास त्यांनी माझे यूट्यूब वरी व्हिडिओ पहा कृषी तंत्र विद्यालय देवगड या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तुम्हाला मिरी लागवड संदर्भात इतर व्हिडिओ किंवा व्यतिरिक्त व्हिडिओ पाहू शकताय मित्रांनो या चॅनलवर मसाल्या संदर्भात तुम्ही इतर व्हिडिओ बघू शकताय आणि त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला मिरीवर तुम्हाला विशेष व्हिडिओ मिळतील त्यामध्ये कातळातील मिरी लागवड आहे त्यानंतर मसाला पिका संदर्भात आहेत मिरी दालचिनी लवंग जायफळ याविषयी या व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला बुशपेपर म्हणजे कातळात बुशपेपर लागवड करायचे असेल किंवा बुश बुशपेपर लागवड करायची असेल तर या संदर्भातही व्हिडिओ आहेत आणि ते तुम्ही बघा जर काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजेच त्याच्यावर मला परत व्हिडिओ बनवता येतो किंवा तुमच्या सूचनांचा विचार करू शकतो प्रत्येकाशी बोलू शकत नाही किंवा फोन घेऊ शकत नाही एवढे आत नाही म्हटलं तरी एक एकतीस लाख लोकं तुम्ही जमला जमलाय आणि जवळजवळ बावन्न त्रेपन्न हजार सबस्क्रायबर आलेत त्यामुळे सगळ्यांशी संपर्क साधणं शक्य होत नाही तरी पण तुमच्या सूचनांचा विचार करून आपण नव्याने व्हिडिओ नवीन बनवू शकतो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद